सर्वांना मनापासून नमस्कार। मी प्रमोद पाटील, आपले कोल्हापुरी किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण सोयाबीनची मसालेदार चमचमीत भाजी बनविणार आहोत। जर आपल्या घरी नॉनव्हेज खाणारे पाहुणे आलेच आणि त्यातले एक दोन शाकाहारी निघाले, तर त्यांसाठी वेगळे काय बनवायचे हा प्रत्येक गृहिणींपुढे मोठा प्रश्न उभा राहतो। अशावेळी आपल्या मनात जी भाजी पहिल्यांदा येते तीच ही सोयाबीनची मसालेदार भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मसालेदार सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे। पाववाटी सुके खोबरे आपल्याला किसून घ्यायचे आहे, पाव चमचा हळद, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच अद्रक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत। 1 पळी तेल वापरायचं आहे, थोडीशी कोथिंबीर, कांदे आपण 2 प्रकारे चिरून घेतलेले आहेत। एक हा कांदा जो आहे तो आपल्याला तव्यावरती भाजून त्याचं वाटण तयार करायचं आहे आणि ह्या कांद्याचं आपल्याला फोडणी द्यायची आहे। 2 चमचे तिखट कोल्हापुरी मसाला घ्यायचा आहे, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा धना पावडर घ्यायची आहे, 2 काजू आणि 1/2 चमचा मगजबी घ्यायची आहे, 1 अख्खा टॉमॅटो अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे, 100 ग्रॅम सोयाबीन आणि ह्या डिशमध्ये आपण खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 1/2 चमचा कसुरी मेथी, 1/2 चमचा खसखस, 1/2 चमचा जिरं घ्यायचं आहे, 2 लवंगा घ्यायचे आहेत, 1/2 तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे, 4 ते 5 काळी मिरी, तेजपत्त्याचं थोडंसं पान तोडून घ्यायचं आहे आणि आत्ता जे सामानाचं मोजमाप सांगितलं ते या चमच्याप्रमाणे असेल। यातलं हे जे सोयाबीन आहे ते आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत। यातील मसाल्याचे जे सामान आहे ते आपण आता तव्यावरती परतून घेणार आहोत आणि त्याची वाटण करणार आहोत ग्रेव्ही बनवण्यासाठी। तर आता हे सोयाबीन आपण चांगले पाण्याने धुवून घेऊ। सोयाबीन हे चांगलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्यावरती केमिकल्स वगैरे असतात। सोयाबीन भिजत ठेवण्यासाठी आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ टाकून घेऊ। हे गरम पाण्यामध्ये आपण भिजवून घेतल्यामुळे ते नंतर जास्त वेळ आपल्याला शिजवायला लागत नाहीत। आता 10 मिनिटांसाठी आपल्याला हे सोयाबीन असेच गरम पाण्यात ठेवायचे आहेत। आता आपण जे सोयाबीन भिजत ठेवले होते गरम पाण्यामध्ये ते झाकण त्याचं काढून घेऊ। तर हे सोयाबीन आपले चांगले फुललेले देखील आहेत, ते आता आपण बारीक चिरून घेऊयात। सोयाबीनचे 2 तुकडे आपण करून घेतोय। जर तुम्हाला हवं तर तुम्ही अजून 2 तुकडे करू शकता, थोडं बारीक करून घेऊ शकता। आणि अशा प्रकारे आम्ही सर्व बारीक करून घेतो सोयाबीन। आता हा जो खडा मसाला आहे तो आपण तव्यावरती खरपूस भाजून घेऊयात।
आणि हे छान खरपूस भाजलं की आपण याला काढून घेऊयात प्लेटमध्ये। आता आपण पॅनमध्ये अर्धा पळी तेल टाकून घेऊ आणि खोबरा आणि कांदा थोडं फ्राय करून घेऊ। आपण पाहू शकता कांद्याच्या पाकळ्या छान वेगवेगळ्या झालेल्या आहेत तेलामुळे आणि छान आता कांदा आपला जो आहे तो भाजलेला आहे। आता यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊ आणि खरपूस भाजून घेऊ। यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टाकून घेऊ। आता हे मसाला जो आहे तो आपला छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात आणि थोडेसे भाजून घेऊयात। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण। आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि याची छान बारीक पेस्ट करून घेऊ। आणि हे जे खडे मसाले आपण मगाशी भाजले होते ते आपण मिक्सरला वाटणामध्ये टाकणार आहोत। आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि सोयाबीनचे देखील आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता आपण कृतीकडे वळूयात। तर आता आम्ही गॅसवरती हा पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। तेलात आपण आता तेजपत्ता सोडून घेतलाय आणि कांदा टाकून घेऊ। हा कांदा आपला आता फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण हे मिक्सरला वाटलेलं वाटण टाकून घेऊ। आणि मिश्रण चांगलं हलवून घेऊ। आता हा मसाला आपला छानपैकी भाजलेला आहे। 2 चमचे हा आपण मसाला टाकून घेऊ कोल्हापुरी तिखट। अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊ। 1/2 चमचा हळद टाकून घेऊ। आपल्या चवीनुसार मीठ टाकून मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। आता या मिश्रणाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतत राहू।
आता आपण पाहू शकता याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे। यात आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि जे पाणी आम्ही घेतलेलं आहे ते थोडंसं कोमट पाणी आहे, कारण कोमट पाणी किंवा गरम पाणी आपण घेतलं तर भाजीवरती छान कट तयार होतो। आता आपण पाहू शकता आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे, तिला छान उकळी देखील आलेली आहे, त्यामध्ये आपण आता सोयाबीन सोडून घेऊयात। सोयाबीन जे आहेत ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकण्यापूर्वी छान पिळून घ्यायचे आहेत, त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं असतं, कारण सोयाबीनमधल्या पाण्याची जी चव असते ती थोडीशी तुरट असते, त्यामुळे त्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं नेहमी। आता ही आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी घट्ट झाली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। तर तुम्हाला ग्रेव्ही जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करू शकता। आता ही ग्रेव्ही आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत म्हणून थोडीशी घट्ट ठेवलेली आहे। आता या पॅनवरती आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ, कारण आता याला जास्त शिजवायची गरज नाही, आपण गरम पाण्यामध्ये सोयाबीन जे होते ते भिजत ठेवलेले होते। आता आपण याचे झाकण काढून बघूयात। तर हे सोयाबीन आपलं छान शिजलेलं आहे, छान त्याला सुगंध देखील येतो आहे। तर अशा प्रकारे हे खाण्यास तयार झालेले आहे। त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात गार्निशिंगसाठी आणि नंतर आपण ही डिश सर्व करू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। भाजी आपण पाहू शकता छान मसालेदार अशी झालेली आहे, त्याला आपण छान कोथिंबीरने गार्निशिंगसुद्धा केलेलं आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी आम्ही ही भाकरी बनवलेली आहे तांदळाची, सोबत लिंबू आणि कांदा घेतलेला आहे। आणि जसं मी मगाशी बोललो, जर तुम्ही ही ग्रेव्ही पातळ करणार असाल तर ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता। तर मित्रांनो, ही स्वादिष्ट अशी सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली बघून हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा।